नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळे सर पुन्हा एकदा आपण अर्थशास्त्र या लेक्चरमध्ये मी सगळ्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांचं अभ्यासकांचं आणि सगळ्या पाहणाऱ्या लोकांचं मी स्वागत करतो आहे। आणि सगळ्यात पहिले आपल्याला सांगतो आहे की या चॅनलला तुम्ही अधिकाधिक लोकांनी लाईक करावे, सबस्क्राइब करावे आणि शेअर करावे की जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या संदर्भामध्ये सगळे नवीन नवीन अर्थशास्त्राचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। आज आपण जे पाहणार आहोत तो भाग म्हणजे महत्त्वाचा उत्पन्नाचं वाटप कसं होते, म्हणजे उत्पन्न भारतामधलं किंवा जगामधलं कुठे देशामधलं उत्पन्नाचं वाटप कसं असते आणि त्या संदर्भामध्ये असणारा गिनी गुणांक म्हणजे काय आहे, की म्हणजे उत्पन्नामधील विषमता मोजण्यासाठी, समानता मोजण्यासाठी नेमकं अर्थव्यवस्थेमधल्या देशामधलं उत्पन्न कसं असते आणि ते कसं विषम असते, ते सम का बरं राहत नाही, ते सम असलं तर काय होते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला आज मिळणार आहे। आपला महत्त्वाचा आज जो टॉपिक आहे तो म्हणजे गिनी गुणांक, ज्याला गिनी कोइफिशियंट असं म्हटलं जाते। याची थोडी आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर लक्षात येते की अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ होत असते, प्रत्येक देश काय करत असते की प्रत्येक देशाला असं वाटतं की आपल्या GDP मध्ये वाढ व्हावे, मोठ्या प्रमाणे उत्पन्न वाढत जावे। आणि ही आर्थिक वाढ होत असताना तो ती जी वाढ आहे ती कशी तशी कशी पाहिजे की ते सर्वसमावेशक पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचा त्या विकासामध्ये सहभाग पाहिजे। आणि तसा जर असेल तर त्याला म्हटलं जाते इन्क्लुजिव्ह ग्रोथ, त्याला म्हटलं जाते समावेशक विकास। आणि समावेशक जर विकास असला तर तो देश आर्थिक प्रगती करत आहे असं आपल्याला म्हणता येईल। मात्र जर हा विकास जर असा नसेल, इन्क्लुजन नसेल, तर देशामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावं लागते। आणि ह्या GDP आणि GNP वाढीच्या शर्यतीमध्ये प्रत्येक देश लागलेला असतो। आणि एखाद्या देशाचं उत्पन्न वाढणे हे त्या देशामधील अर्थव्यवस्थेचे प्राथमिक ध्येय मानलं जातं, ठीक आहे, परंतु लोकांच्या या उत्पन्नाच्या संदर्भामध्ये लोकांचं भलं होत आहे की नाही, लोकांचं कल्याण होत आहे की नाही हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे अर्थशास्त्रामध्ये उत्पन्नाच्या संदर्भामध्ये उत्पन्नामध्ये तफावत असू नये, समानता असायला पाहिजे हे सगळे शास्त्रज्ञ सांगतात। या संदर्भामध्ये आपण गिनी जे आहेत, या गिनी निर्देशांकाच्या संदर्भामध्ये सगळ्यात जे शास्त्रज्ञ त्याच्या संदर्भामध्ये आपण विश्लेषण पाहणारच आहोत। आणि यामध्ये बघा की देशातील रहिवाशांचं उत्पन्न किंवा संपत्ती वितरण दर्शविण्याच्या उद्देशाने सांख्यिकी वितरणासाठी गिनी गुणांक किंवा गिनी निर्देशांक हा वापरला जातो। आणि गिनी गुणांकाला गिनी गुणोत्तर देखील म्हटलं जाते। आणि गिनी काय, एक शास्त्रज्ञाचं नाव आहे, मी पुन्हा म्हणतो जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञ जे आहेत की जे गिनी गुणांकाला गिनी गुणोत्तर जे नाव पडलं, तर गिनी हे काय, एक शास्त्रज्ञाचं नाव आहे। आणि हे इटालियन सांख्यिकी शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो, काय म्हटलं मी, हे इटालियन सांख्यिकी शास्त्रज्ञ आहेत आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं। त्यांचं पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर काय आहे, कोरोडो गिरी असं त्यांचं नाव आहे। आणि हे गिनी गुणांक त्यांना डेव्हलप केलेला आहे। यांनी काय केलं, 1912 त्यांनी व्हेरिएबिलिटी अँड म्युटॅबिलिटी, लक्षपूर्वक आहे का, व्हेरिएबिलिटी अँड म्युटॅबिलिटी नावाचा एक पेपर पब्लिश केला, ज्याला परिवर्तनशीलता आणि अस्थिरता असं आपल्याला मराठीमध्ये त्याचा अर्थ काढता येईल। की त्या संदर्भामध्ये त्यांना पाहायचं होतं की उत्पन्नाच्या संदर्भामध्ये परिवर्तनशीलता काय आहे, किती प्रकारचं उत्पन्न हे विषम असते, सम असते, आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी शोध लावला। आणि त्या पेपरमध्ये आपल्याला त्यांचं विश्लेषण पाहायला मिळते 1912। आणि या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की गिनी गुणांक जो आहे हा देशामधलं उत्पन्नामधील तफावत मोजण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। की देशामधलं उत्पन्नामध्ये किती तफावत आहे, उत्पन्नाच्या संदर्भामध्ये तफावत मोजण्यासाठी हा गिनी गुणांक मोजला जातो। आणि हा गिनी गुणांक HDI असो, वर्ल्ड बँक असो, IMF असो, हे अनेक प्रकारचे आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी असो, सगळ्या प्रकारचं की देशामधलं उत्पन्नाचं तफावत मोजण्यासाठी हा गिनी गुणांक उपयोगात आणला जातो। आणि गिनी गुणांक जो आहे त्याला गिनी कोइफिशियंट इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा गिनी इंडेक्स किंवा गिनी इंडिकेटर असं देखील म्हणतात। आणि गिनी गुणांकाचा वापर हा, लक्षात ठेवा, उत्पन्नामधील विषमता किंवा तफावत मोजण्यासाठीही हा गुणांक उपयोगात आणला जातो। आता या गिनी गुणांकाच्या संदर्भामध्ये उत्पन्नाच्या असमान वितरणासाठी हा गिनी गुणांक मोजण्यासाठी काय केला जातो, एक आलेख काढला जातो। आणि आलेखाच्या संदर्भामध्ये बघा, मी आकृतीमध्ये दिलेलं आहे की आलेखाच्या संदर्भामध्ये हॉरिझॉन्टल ऍक्सेस ज्याला म्हटलं जाते, क्ष अक्षावर कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या संख्येपासून जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांच्या एकूण संख्येतील प्रमाण मांडलं जातं, म्हणजे उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांचं प्रमाण खाली दिलं जातं। आणि जो व्हर्टिकल किंवा ऊर्ध्व अक्ष आहे, या ऊर्ध्व अक्षावर मुख्यत्वे काय मोजलं जातं, एकूण उत्पन्नातील वाटा जो आहे तो मांडला जातो, म्हणजे एकूण उत्पन्नामध्ये किती वाटा आहे
हेतू मांडला जातो आणि जर सर्वांच्या उत्पन्नामध्ये जर समानता असेल असं जर पाहायचं असेल तर ही जी रेषा आहे ती 45 अंशातील सरळ रेखालेख तयार होतो पण जर उत्पन्नामध्ये विषमता असेल तर या रेखाला वक्रता येते म्हणजे वक्रता येते आणि वक्रता जर आली ही जर मोळ आली तर वक्रता आल्यामुळे काय होतं की याला एक अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांतकार होऊन गेले ज्याला लॉरेन्झ म्हटलं गेलं आहे या लॉरेन्झ वक्ररेषा त्याला म्हटलं जातं आणि ही जी लॉरेन्झ वक्र आहे ही काय ही उत्पन्न किंवा संपत्तीच्या वितरणामधील एक ग्राफिकल प्रेझेंटेशन असते आणि मॅक्स ओ लॉरेन्झ नावाचे शास्त्रज्ञ जे आहे त्यांनी 1905 म्हणजे 1905 हे रिप्रेझेंटिंग इन इक्वॅलिटी ऑफ द वेल्थ ऑफ डिस्ट्रीब्युशन यासाठी म्हणजे देशामधलं संपत्तीचं वितरण कसं असमान झालेलं आहे हे दर्शवण्यासाठी या लॉरेन्झने देखील वर्क केलेलं आहे मित्रांनो आणि हे जे लॉरेन्झ वक्र आपण ज्याला म्हणतो हा कसा आहे हा मोड झालेला असतो आणि आकृतीत दर्शवल्याप्रमाणे वक्ररेषेच्या वरील क्षेत्राला वरच्या भागाला ए भाग दिला जातो आणि खालच्या भागाला बी दिला जातो आणि यामध्ये यामध्ये बघा या संदर्भामध्ये काय दिसून येते की ज्या देशामध्ये काय म्हटलं मी ज्या देशामध्ये संपूर्ण आर्थिक समानता आहे असं जर पाहायचं असेल तर ही जी रेषा असते हा लॉरेन्झ वक्र जो असतो हा सरळ असतो असा त्याला जर मोड आली तर काय दिसून येते की त्या देशामध्ये कुठंतरी गडबड आहे आधी आपण बघू की हे गिनी गुणांक काढण्यासंदर्भामध्ये कुठं छोटं सूत्र आहे या गिनी गुणांकाच्या संदर्भामध्ये a/a+b लक्षात ठेवा a/a+b याच्या किमतीला गिनी गुणांक म्हणतात आणि गिनी गुणांक जर 0 असेल काळजीपूर्वक आहे का गिनी गुणांक जर 0 असेल तर त्या देशामध्ये पूर्ण आर्थिक समानता आहे आणि हा गिनी गुणांक जर 1 असेल तर त्या देशामध्ये सगळी गडबड आहे आर्थिक तफावत आहे उत्पन्नामध्ये मोठी विषमता आहे असं निर्धारित केलं जातं आणि गिनी गुणांकाला 100 जर गुणलं तर आपल्याला त्या देशामधला निर्देशांक देखील मिळतो गिनी निर्देशांक इंडेक्स देखील मिळतो आणि गिनी निर्देशांक 0 म्हणजे त्या देशामध्ये पूर्ण समानता गिनी निर्देशांक जर 1 असेल तर त्या देशामध्ये पूर्ण आर्थिक असमानता म्हणजे गिनी निर्देशांक जर 100 असेल तर त्या देशामध्ये सर्वाधिक आर्थिक तफावत आहे असं मानलं जातं या गिनी निर्देशांकाच्या संदर्भामध्ये बघा की आपल्याला दिसून येते की संपूर्ण आर्थिक समानता कधी राहील की जेव्हा गिनी निर्देशांक हा 0 राहील आणि आर्थिक असमानता कधी राहील की गिनी निर्देशांक हा 0 खूप जास्त आहे गिनी निर्देशांक ग्रेटर दॅन 0 असेल तर पूर्णपणे आर्थिक असमानता आहे हा वक्र पूर्णपणे जर असा कर्व असेल तर पूर्ण आर्थिक असमानता आहे आणि गिनी निर्देशांक जर महत्त्वाचा आहे की आर्थिक जर असमानता कधी असेल की हा गिनी निर्देशांक अजून जर आरंभ बिंदूला अजून जवळजवळ जर आला हा ओरिजन बिंदूला जर अजून जवळजवळ जर आला तर पूर्णपणे आर्थिक असमानता आहे आणि हा जर गिनी निर्देशांक 1 जर आला तर सर्वाधिक आर्थिक असमानता त्या देशामध्ये आहे असं म्हटलं जातं मित्रांनो आणि या संदर्भामध्ये या उत्पन्नाच्या विषमतेच्या संदर्भामध्ये हे गिनी निर्देशांक अतिशय महत्त्वाचं असते त्या देशामध्ये समानता जर आणायची असेल तर हा जो लॉरेन्झ वक्र आहे हा जो वक्र आहे हा वरवर जाणं अतिशय आवश्यक असतं हा संपूर्ण आर्थिक समानता दर्शवतो सगळ्या लोकांना त्यांचा वाटा मिळत असतो आणि जर तो आरंभ बिंदूच्या इकडे खाली खाली जर आला तर काय होतं की आर्थिक असमानता अजून वाढत राहते पूर्ण खाली जर आला तर पूर्ण एखाद्या विशिष्ट लोकांकडेच उत्पन्नाची देशामध्ये संपत्ती एकवटलेली असते आणि या उत्पन्नाच्या विषमतेमुळे देशामध्ये काय होते अनेक प्रकारचे विघातक परिणाम होतात आर्थिक आणि राजकीय परिणाम जाणवतात देशामध्ये भ्रष्टाचार देखील यामुळे निर्माण होते देशामध्ये आर्थिक अराजकता निर्माण होते देशातला GDP मंदावतो उत्पन्नामध्ये गतिशीलता देखील कमी होते आणि घरगुती कर्जे वाढतात बेकारी वाढते दारिद्र्य वाढते सगळ्या समस्या निर्माण होतात जर उत्पन्नामध्ये विषमता असेल तर आणि या संदर्भामध्ये ऑक्सफोर्ड कमिटी फॉर फेमिन रिलीफ नावाची जी कमिटी आहे समिती आहे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काय करते हे दुष्काळ निवारणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा अभ्यास करते कार्य करते आणि यांनी काय केलं 2016 एक सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणाअंतर्गत काय दिसून आलं की भारतामध्ये 1% लोकांकडे देशामधले 73% संपत्ती आहे पुन्हा म्हणतो मी भारताच्या संदर्भामध्ये त्यांचं काय निष्कर्ष आहे भारतामध्ये 1% लोकांकडे देशामधली 73% संपत्ती आहे मित्रांनो आणि यावरून दिसून येते की देशामध्ये किती आर्थिकदृष्ट्या किती उत्पन्नाची विषमता आहे आणि ऑक्सफॉर्ड कमिटी फॉर फेमिनी रिलीफ या ऑक्सफॉर्डनं इंटरनॅशनल
एक रिपोर्ट देखील नुकताच 2019 सादर केला आणि त्याचं नाव होतं पब्लिक गुड ऑर प्रायव्हेट हेल्थ, पब्लिक गुड ऑर प्रायव्हेट वेल्थ. काय म्हटलं मी, पब्लिक गुड ऑर प्रायव्हेट वेल्थ म्हणजे सार्वजनिक वस्तू आहे की खाजगी संपत्ती आहे या नावाचा त्यांनी अहवाल चांगला अहवाल स्पष्ट केला. आणि यामध्ये एक रिमार्केबल एक म्हणजे अधोरेखित करण्याजोग्या बाबी सांगितल्या. काय सांगितल्या त्यांनी की या संदर्भामध्ये त्यांनी तर त्यांच्या अहवालामध्ये तर लैंगिक धर्म जात वंश उत्पन्न या सगळ्या संदर्भामध्ये असमानता मोजली. मित्रांनो, आपण या ठिकाणी आर्थिक असमानता विषमता पाहत असल्यामुळे आपण त्यांचा अहवाल काय म्हणते बघू की या संदर्भामध्ये अहवाल काय सांगतो 2019 की भारतामधले टॉप 10 भारतामधले 10% जे लोक आहेत हे भारतातील 77.4% देशामधली संपत्ती त्यांच्याकडे एकवटलेली आहे. म्हणजे पुन्हा एक आर्थिक विषमता किती झपाट्याने आणि किती मोठी आहे हे आपल्याला आताची नाही आता 2019 आकडेवारी ऑक्सफॅमची सांगते. आणि म्हणजे जवळपास हे 10% 77% संपत्ती 10% लोकांकडे आहे आणि उर्वरित जी संपत्ती आहे म्हणजे उर्वरित 23% संपत्ती ही 90% लोकांकडे आहे. इतकी विषमता आहे. आणि या संदर्भामध्ये अजून त्यांची आकडेवारीमध्ये दिसून आलं की या देशामध्ये 1% असे लोक आहेत, फक्त 1% असे काही मोठे लोक आहेत की ज्या लोकांकडे तब्बल 51% संपत्ती एकवटलेली आहे. इतकं भयानक विदारक चित्र आहे की या 1% लोकांकडे इतकी संपत्ती आहे. आणि खालचे जे 60% पॉप्युलेशन आहे हे मोर दॅन 60% पॉप्युलेशन होल्ड्स ओनली 4.8% ऑफ नॅशनल वेल्थ. इतकं विदारक चित्र आहे. आणि या संदर्भामध्ये बघा 13.6 करोड भारतीय जे आहेत तर ते काय ते कसे आहेत, एकदम खालच्या स्तरावर आहेत आणि त्यांना काही बेसिक नीड्स देखील त्यांच्या पूर्ण होत नाही अशा भयानक त्यांनी बाबी दर्शवल्या आहेत. ऑक्सफॅमने लैंगिक स्तरावर म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या संदर्भामधील एक असमानता मोजली, जातीच्या संदर्भामध्ये असमानता मोजली, धर्माच्या संदर्भामध्ये असमानता मोजली, ह्या सगळ्या असमानता त्यांनी मोजल्या. आणि ह्या सगळ्या बाबी आपल्याला काय दिसून येतात की या संदर्भामध्ये बघा की आपण जर मानव विकास निर्देशांकाचा अहवाल जर पाहला तर 2015 जो अहवाल आपल्याला पाहायला मिळतो तो काय सांगतो की भारताचा जो गिनी निर्देशांक आहे हा 2005-13 या कालावधीमध्ये त्यांनी आकडेवारी प्रस्तुत केलेली आहे. या आकडेवारीमध्ये त्यांनी सांगितलं की भारताचा हा गिनी निर्देशांक जो आहे हा 33.9% एवढा आहे. आणि ही जर आकडेवारी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या देशाच्या संदर्भामध्ये पाहिली की टॉप मोस्ट जे आहे त्यामध्ये 2013-13 नॉर्वे जो देश आहे हा नॉर्वे देश 25.8, अमेरिका 40.8, कॅनडा 32.6, इंग्लंड 36.0, चीन 42.1 असा निर्देशांक होता. त्यामुळे भारतामध्ये किती प्रकारची विषमता आहे हे आपल्याला पाहायला मिळते. भारताचा गिनी निर्देशांक जरी मध्यम स्वरूपाचा असला जरी ही मध्यम स्वरूपाचा असून आर्थिक असमानता जरी दर्शित असली परंतु ही असमानताचा ग्रोथ जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे. आणि जी मी आकडेवारी सांगितलेली आहे की या संदर्भामध्ये जी आकडेवारी दर्शवते की 73% लोकांकडे म्हणजे 73% संपत्ती 1% लोकांकडे आहे, 77.4% संपत्ती 10% लोकांकडे आहे आणि टॉप 1% लोकांकडे अकाउंट, हे आकडे काय सांगतात, हे आकडे सांगतात की पूर्ण लोकांना त्यांचा वाटा मिळत नाही आहे. आणि ही जी असमानता आहे ही असमानता दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे. आणि गिनी कोएफिशियंट 2020 देखील पाहला तर जास्त बदललेली स्थिती नाही आहे. ही देखील एकूण लोकसंख्या त्याच्यानंतर गिनी इंडेक्स आणि कंट्रीच्या दृष्टीने पाहिली तर भारत हा 35.2% आहे. म्हणजे अजून विषमता जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ही जी विषमता आहे या विषमता मोजण्यासाठी काय केलेलं आहे की गिनी निर्देशांकानंतर देखील अनेक अशा प्रकारचे निर्देशांक आले की ज्याचा उत्पन्नातील विषमता मोजण्यासाठी अभ्यास होऊ लागला की ज्यामध्ये बघा इन्कम क्वांटाइल रेशो देखील आहे की ज्याला पंचमंग उत्पन्न पंचमक गुणोत्तर असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. इन्कम क्वांटाइल रेशो ज्याला म्हटलं जाते की 100 चे 5 पट म्हणजे पंचमक किंवा क्वांटाइल आहे. आणि या 5 गटांपैकी म्हणजे लोकसंख्येपैकी 20% सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या सरासरी उत्पन्नाचे 20% सर्वाधिक गरीब लोकांच्या सरासरी उत्पन्नाशी प्रमाण मोजलं जातं या पद्धतीनं जे लेटेस्ट आलेली आहे. आणि मानव विकास अहवाल 2015 ही देखील आकडेवारी प्राप्त होती की 2005-13 यामध्ये भारताचे या इन्कम क्वांटाइल रेशोनुसार 5.0 असं गुणोत्तर आढळून आलं. म्हणजे ज्यामध्ये काय केलं जाते की या क्वांटाइलमध्ये
पांच गटांपैकी म्हणजे लोकसंख्येपैकी 20% सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या सरासरी उत्पन्नाचे 20% सर्वाधिक गरीब लोकांच्या सरासरी उत्पन्नाशी गुणोत्तर मोजले जाते। म्हणजे सर्वाधिक श्रीमंत आणि सर्वाधिक गरीब हे जी एक लोकसंख्येच्या एकूण एक म्हणजे पंचमांश एक म्हणजे पाचवा हिस्सा काढला जातो आणि त्यांची तुलना करून निर्देशांक काढला जातो, तेव्हा देखील उत्पन्न जर मोजलं तर ते देखील भारतामध्ये विदारक त्याचं चित्र आहे। त्यानंतर अजून एक गॅब्रियल पाम नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, पाल्मा किंवा गॅब्रियल पाल्म किंवा पाल्मा नावा पाल्म त्यांचं नाव आहे। 2011 काय केलं या शास्त्रज्ञांनी, आर्थिक असमानता मोजण्यासाठी पाल्मा रेशो शोधून काढला आणि लोकसंख्येपैकी 10% सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या देशाच्या काळजीपूर्वक आहे का लोकसंख्येपैकी म्हणजे त्या कोणत्याही देशातील लोकसंख्या त्या देशातील लोकसंख्येपैकी 10% श्रीमंत जे लोक आहे त्या लोकांच्या देशाच्या GNI म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कमपैकी असलेल्या उत्पन्नाच्या वाटेचे 40% गरीब लोकांच्या उत्पन्नाच्या वाटेशी असणारे गुणोत्तर मोजले, म्हणजे त्या देशामधल्या 40% गरीब आणि वरचे 10% श्रीमंत याची तुलना केल्या जातं। आणि याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं की ही तुलना करून हे गुणोत्तर जे पाहायला मिळालं त्यामध्ये मानव विकास अहवाल 2015 ही भारतामध्ये 2005-13 या कालावधीसाठी हे पाल्मा गुणोत्तर 1.4% एवढं होतं। आणि त्यानंतर अजून एक पद्धती आहे हुपर इंडेक्स नावाचं देखील आपल्याला वाचायला मिळतं। तुम्हाला क्रमिक पुस्तकामध्ये हे इंडेक्स पाहायला मिळणार नाहीत मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे इंडेक्स कुठं आहेत का हे पाहायला मिळणार नाही। जे मी आज तुम्हाला सांगतोय हे रेअर आहेत मात्र थोडेसे महत्त्वाचे देखील आहेत की हुपर नावाचे जे इंडेक्स आहेत या हुपर निर्देशांकानुसार 0 ते 1 दरम्यान जर हा निर्देशांक असला की हुपर इंडेक्सनं काय केलं की इनइक्वॅलिटी मोजण्यासाठी एक महत्त्वाचं आहे की देशामधलं पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास केला आणि उपर इंडेक्स जर 0 असला तर तो पूर्णपणे आर्थिक समानता आहे आणि जर 1 असेल उपर इंडेक्स तो पूर्णपणे आर्थिक असमानता आहे। आणि याच्यामध्ये त्यांनी कंपनीचा अभ्यास केला आणि ज्याच्या संदर्भामध्ये त्यांना असं दिसून आलं की या उपर इंडेक्सच्या संदर्भामध्ये की त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं की फॅमिलीचं जे इन्कम आहे किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा आहेत आणि त्याच्यामध्ये एका फॅमिलीला किती प्रकारचं सुविधा मिळतात त्याच्यानंतर हे दाखवले जाते की देशामधला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी अशा प्रकारचा अभ्यास केला आणि ज्याच्यामध्ये मुख्यत्वे प्रत्येक निर्देशांक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की देशामध्ये उत्पन्नाच्या संदर्भामध्ये समानता असायला पाहिजे। आणि त्यानंतर अजून शेवटचं म्हणजे की गाल्ट स्कोर सुद्धा आहे, गाल्ट श्रेणी ज्याला म्हटलं जातं की ज्यामध्ये सेंटर जे कंपन्या असतात त्या कंपन्याच्या संदर्भामध्ये जे त्यांनी अभ्यास केला की ज्याच्यामध्ये लोकांना मिळणारं सॅलरी आहे किंवा वेतन आहे बोनस आहेत त्याच्यानंतर त्यांना मिळणारे लाभ आहेत या संदर्भामध्ये देखील निर्देशांक मोजले गेले आणि कशाप्रकारे त्यांच्या वरच्या गटामध्ये कशी असमानता वरच्या गटामध्ये कशी उत्पन्न स्थिरावलेलं आहे खालच्या गटामध्ये किती जास्त कमी आहे ह्या सगळ्या प्रकारच्या इनइक्वलिटी मोजण्यासाठी हे निर्देशांक महत्त्वाचे आहेत। या संदर्भामध्ये आपण जे आज महत्त्वाचा जो भाग पाहिला तो म्हणजे गिनी निर्देशांक आणि या गिनी निर्देशांक कसा मोजला जातो, ऑक्सफॉर्म काय म्हणते, पुन्हा एकदा गिनी निर्देशांक म्हणजे आपण काय पाहिलं होतं की गिनी निर्देशांक जो आहे उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठीचा महत्त्वाचा निर्देशांक किंवा गुणांक आहे। या ठिकाणी आपण आजचं लेक्चर संपवतो। या चॅनलला अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी सगळ्या अभ्यासकांनी लाईक करावे शेअर करावे। धन्यवाद मित्रांनो।